मी अंजली गावडे माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत करते। मागच्या वेळेस मी तुम्हाला घावण्याचा प्रकार दाखवला होता, आता थोडासा वेगळा असा प्रकार मी घावण्याचा दाखवते। कोकणामध्ये आवर्जून घावणे हा प्रकार केला जातो, घावणे पुष्कळ आवडतात, कोकणातील लोक आवर्जून आठवड्यातून म्हणजे करतच असतात घावणे। हे बघा, मी चार वाट्या घेतलेले आहेत तांदूळ। मी रात्री हे तांदूळ भिजत ठेवले होते, स्वच्छ मी वेचले, धुतले आणि साफ केले आणि धुतले आणि हे पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते। आता पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ, पाहू शकता तुम्ही। ह्यामध्ये मी ना जे आपले रेग्युलर जेवणातले कोलम वाडा कोलम आहे ना, ते मी दोन वाट्या घेतलेले आहेत। आणि एक वाटी मी जे रेशनिंगचे जाडे तांदूळ मिळतात ना, ते मी घेतलेले आहे एक वाटी। आणि कोकणामध्ये भातशेती केली जाते, त्या भातशेतीतला एक वाटी मी ह्यामध्ये घातलेले आहे। तुम्ही नॉर्मल तांदूळ वापरू शकता, असं काही नाही आहे की दोन प्रकारचे तांदूळ वापरायला पाहिजे। फक्त तांदूळ हे जुने जास्त नसावेत, जास्त जुने असले ना तर आपले घावणे तुटले जातात। आणि जर तांदूळ हे नवे असतील ना तर आपले घावणे त्या भिड्याला चिकटले जातात। म्हणून जास्त जुना पण नको आणि जास्त नवीन पण नको, नॉर्मल तांदूळ वापरावा कधी पण, म्हणजे आपले घावणे चांगले होतात। हे बघा, मी आता हे ना बारीक लावून घेणार आहे मिक्सरला, पेस्ट करून घेणार आहे ह्या तांदळाची। आणि त्यामध्ये मी घालणार आहे ही मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि थोडीशी अर्धा चमचा मी साखर घेतलेली आहे। हे सगळं ह्यामध्ये वाटून घेणार आणि सगळं एकजीव करून मी एक पेस्ट, एक मी घावण्याचं पेस्ट बनवणार, ती दाखवते तुम्हाला। चला तर मग, हे बघा मी हे तांदूळ थोडे अर्धे घेतलेले आहे, त्यामध्ये मी आता थोडंसं खोबरं म्हणजे आपलं चांगलं मिक्स होतील सगळं एकजीव होईल, थोडीशी साखर अशी घालून घेते। आणि ह्यामध्ये मी पाणी घालून ना थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, त्यामुळे आपली पेस्ट चांगली बनत नाही। हे बघा, थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपली पेस्ट चांगली लागली जाईल। मी तांदूळ हा लावून घेते मिक्सरला। हे बघा, मी पीठ लावून घेतलेलं आहे, मी ह्यामध्ये काढून घेते। हे बघा, मी सगळं पीठ लावून घेतलेलं आहे खोबऱ्यासहित। आणि मी हे ह्यामध्ये मीठ घालून घेणार आहे, अंदाजे मीठ घालून घेणार आहे मी पिठामध्ये। हे बघा, मी असं पीठ लावून घेतलेलं आहे मिक्सरला आणि ते आता मी बघते त्याची किती पातळ पाहिजे ते। हे बघा, अजून थिक्स आहे ते, अजून आपण पातळ पाहिजे, त्याला पातळ करायला पाहिजे। मी आता ना कप घेणार आहे, ह्या कपाने बघणार आहे मी किती पातळ पाहिजे, अजून जाड आहे ते पीठ। हे बघा, एवढं पातळ पाहिजे। आता मी मीठ घालून घेतलं ना तर त्या मीठ लागायला पाहिजे म्हणून मी एक ढवळून घेते, मी म्हणजे मिक्स करून घेते। हे बरोबर आहे, आता आपण घावणे काढायला सुरुवात करूया। चला, आणि मी सांगायचं राहून गेलं, आणि घावण्याबरोबर मी दाखवणार आहे तुम्हाला रस, म्हणजे खोबऱ्यापासून कसं रस, खोबरं आणि गोड एकत्र करून कशा प्रकारे रस बनवला जातो ते दाखवणार। चला तर आपण त्याचे साहित्य पाहूया। हे बघा, ह्यासाठी मी घेतलेलं आहे जवळजवळ मी एक ते दीड वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, हे जिरं मी एक चमचा घेतलेलं आहे आणि वेलचीची पूड मी एक चमचा घेतलेली आहे, त्यानंतर हळद एक चमचा घेतलेला आहे आणि हे मी गुळ घेतलेलं आहे एवढं, म्हणजे समान घेतलेलं आहे। आपण चवीनुसार आपण गुळ टाकू शकतो।
तर आता हे मी सगळं एकत्र मिक्सरला लावून घेणार आहे। हे बघा मी हे ना खोबरं आहे ना तो लावून घेतलंय आणि अशी एक मी हे गाळणी घेतलेली आहे आणि ह्याच्यामधून मी आता रस काढून घेणार आहे। हे बघा आता मी हात स्वच्छ धुतलेले आहे आणि हे बघा रस असा त्यामध्ये पिळून घ्यायचा म्हणजे असा दाबून घेतल्यानंतर खोबरं त्यामध्ये रस खाली गाळला जातो। मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे बघा हातानेच दाबायचं नाहीतर रस निघणार नाही। आता मी हे ना पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं घालून असे दोन तीन वेळा मी हा रस काढून घेणार आहे खोबऱ्याचा। हे बघा मी हे तिसऱ्या वेळा मी पुन्हा खोबरं पाणी टाकून लावून घेतलेलं आहे। आता मी ना हे पण याचा पण रस काढून घेते। हे बघा मी रस काढून घेतलेला आहे खोबऱ्याचा आणि आता हे जे खोबरं आहे ना ते आता मी फेकून देणार आहे। हा बघा एवढा रस निघालेला आहे। आता मी हे किसलेलं बारीक करून घेतलेलं गहू ह्यामध्ये टाकणार आहे। आणि हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे। आता मी या रसामध्ये ना थोडस किंचित अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते गुळासहित। हे गूळ मिक्स झालं ना की आपला रस तयार होतो। आणि तुम्हाला जर गरम पाहिजे असेल तर तुम्ही तुपाची तूप घालून त्याची फोडणी देऊ शकता आणि गरम गरम पण घावण्याबरोबर तुम्ही खाऊ शकता घावणे खाऊ शकता त्या रसाबरोबर। पण मी थंडच ठेवणार आहे हा रस। आता मी टेस्ट करते की गूळ लागला आहे की नाही। गूळ लागलेला आहे मस्त गोड झालेला आहे। वेलचीची पण टेस्ट लागत आहे त्याला खूपच छान झालेला आहे। आपण हा घावण्याबरोबर घावणा रसाबरोबर खाऊया। चला आपण घावणे काढून घेऊया। हे बघा जेव्हा आपण घावणा काढणार ना तेव्हा हे टोपातलं जे पीठ असतं ना ते अधून मधून मिक्स करून घ्यायचं असतं असं नाहीतर पाणी वर राहतं आणि जे पीठ असतं ना ते तळाला राहतं त्यामुळे घावणा चांगला येऊ शकत नाही। तर असं हे असं ढवळून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर असं असेल ना तव्याला तेल लावायचं प्लॅस्टिकमध्ये मिळतं मार्केटमध्ये ते असं तव्याला तेल लाव भिड्याला तेल लावून घ्यायचं। आणि मी आता हा घावणा हे बघा हे असं झाल्यानंतर ना वर थोडं झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं आणि नंतर आपण ते झाकण काढून घावणा पलटून घ्यायचं। आता पाहूया आपण घावणा हा पहिलाच घावणा आहे त्यामुळे थोडस चिपकल्यासारखा झालेला आहे। आपण सेकंड घावणा काढू ना तेव्हा मस्त येणार तो म्हणून अधून मधून ना हे भिड मालवणी भाषेमध्ये वळसवतात। वळसवतात म्हणजे काय
की जेव्हा आपण बऱ्याच दिवसांनी घावणा काढायला घेतो ना भिऱ्यावर, तेव्हा ते भिर थोडस सुकलेलं असतं ना, तर घावणे उचलत नाही. मग आदल्या दिवशी रात्री ह्या घावण्यावर ह्या भिऱ्यावर दोन तीन कांदे बारीक कापून असे गोल पसरून ठेवायचे आणि त्यावर तेल टाकायचं आणि ते थोडा झाकण मारून थोडा वेळ ते ठेवायचं. आणि ते कांदा असतो ना तो लालसर करपल्यानंतर हे गॅस बंद करायचा आणि ते झाकण मारून तसंच ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशी ना ते स्वच्छ धुवून भिडं वापरणीत घ्यायचं, म्हणजे आपले घावणे चांगले निघतात. तरी पण माझे घावणे तुटलेला नाही आहे, पाहू शकता तुम्ही किती चांगला निघालेला आहे. मी बऱ्याच दिवसांनी घेतलेलं आहे तरी पण माझं भिड तसंच होतं, कारण मी तेल लावून ठेवलेलं होतं थोडस. आणि तुम्ही ना जेव्हा आपलं घावणे काढून होतात ना ते त्यानंतर भिड स्वच्छ धुवायचं आणि त्याला तेल लावून ठेवायचं. आपण घावणा बघूया. हा बघा, हा पलटून घ्यायचा घावणा. दोन मिनिटं ठेवायची आणि त्यानंतर हा काढून घ्यायचा. हे प्रत्येक वेळा पीठ सारखं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर घावणे आपल्याला चांगले येणार नाही. आता ह्या परतून घ्यायचा घावणा. हे बघा, आता मी नंतर हे काढून घेते मी पटापट. हे बघा, मी असे कावणे एवढे काढून घेतलेले आहेत. आता माझे होत आलेले आहेत पूर्ण. आता दोन तीनच राहिलेले आहेत करायचे, मी ते काढून घेते आणि नंतर तुम्हाला फायनल दाखवते. आपले घावणे आणि रस तयार झालेला आहे. चला तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आपले घावणे आणि रस रेडी आहे. किती छान झालेला आहे पाहू शकता तुम्ही. हे बघा, या तुम्ही पण सगळे मिळून आपण खाऊया. माझ्या घरी माझे भाऊ आलेले आहेत. आम्ही आता रस आणि घावणा खाऊन घेणार आहोत. घावणा आणि रस कसा वाटला तुम्हाला? तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.